लागतोय आणि तुम्ही कसल्या परिस्थितीत पाठीमागे वळून बघू नका. पवार साहेबांच्या विचाराशी ठाम राहा. हा कोरेगाव तालुका हा भाग संपूर्ण तुमच्या पाठीशी राहणार आहे. कधीच तुम्ही पाठीमागे आला पुढे पुढे चालू आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. आदरणीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण प्रमुख कार्यकर्ते इथे सगळ्या कार्यकर्त्यांचे विचार ऐकण्यासाठी जमलात, त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत आणि आभार मानतो. या ठिकाणी साहेब प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आता संभ्रम अवस्था आहे की आज कोण इकडे निघालंय कोण तिकडे निघालंय आज. पण प्रत्येकाला मला हे सांगायचंय आज की कोणी कुठे गेलेलं नाही, कार्यकर्ते आहेत त्याच ठिकाणी आहेत. वरचे कोण कुठे जात असतील ते मला माहित नाही, पण इथं साहेबांच्यावर निष्ठा सगळ्यांची आहे. साहेबांना सांगायचंय आपण, मी सांगतो कोरेगाव सातारा तालुक्यातनं मगाशी शिवतरच्या आमच्या सरपंचांनी सांगितलं की मताधिक्य भरपूर भेटणार आहे आणि हे सत्य आहे. सातारा तालुक्यातनं आपल्याला तुम्हाला मताधिक्य भरपूर पडणार आहे. आणि एक असा प्रसंग घडतोय की कोणाला तरी फसवून आपल्या विरोधकाकडे नेलं जातं, तिथे फोटो वगैरे काढले जातात. माझ्यावर हा प्रसंग झाला पण मला इथे हा काही बोलायचा नव्हता, पण कुठेतरी फोटो काढले जातात. पण माझी साहेब तुम्हाला सांगतो निष्ठा कायम तुमच्याशी आहे. जोपर्यंत साहेब आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आहेत तोपर्यंत मी साहेब तुमच्या बरोबर निष्ठेन आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता इथं तुमच्या बरोबर निष्ठेन आहे. आणि साहेबांच्या काय त्याच्याविषयी काय बोलण्यासारखं नाही. विकास कामांविषयी सारखं सगळ्यांनी सांगितलेलंच आहे. बिस्कोटांच्या सन्माननीय कार्यकर्त्यांनी तर सांगितलेलंच आहे आणि त्याच्याविषयी. आणि मला प्रत्येक कोणी विचारलं आता एक इकडे निघायचं तुमचं कसं काय, मी आहे तिथंच आहे आणि साहेबांच्या मागच आहे आणि साहेबांना अभ्यास करायचंच आहे हा आमचा ठाम निर्णय ठरलेलाच आहे. त्यामुळे काही इतर विषय कोणीही काही सांगू द्या, आमचे साहेब आजही आमदार आहेत आणि उद्याही होणार आहेत. धन्यवाद. बाबांनी जसं मगाशी बोलल्याप्रमाणे की साहेब म्हणजे कृष्णाचा अवतार आहेत, मी म्हणेन ते विष्णूचा अवतार आहेत कारण ते त्यांनी सगळ्यांची पालना केलेली आहे. साहेब तुम्हाला सांगायला गेलं तर आम्ही कबूतर नाहीत तर आम्ही गरुड आहोत. एक शेर सांगतो तुम्हाला, कदाचित कदाचित कबूतरालाही जोडता येतील पंख गरुडाचे, कदाचित कबूतरालाही पंख जोडता येतील गरुडाचे, पण उंच भरारी घेणं हे त्याच्या रक्तातच असावं लागतं. साहेब आम्ही साधारण कबूतर नाहीत किंवा बाहेरच्यासारखी लोक नाहीत की प्रॉब्लेम आला म्हणून तुमचा हात सोडून जाणार. कुठलीही परिस्थिती असू काही असू आम्ही बाहेरची कबूतर नाहीये. तुम्ही कधीही बोलवा, तुमच्या सेवेसाठी आम्ही सगळी गरुड आहोत. म्हणून मला वाटते सगळी कंटाळलेली असतील म्हणून तुम्हाला एक शेर सांगतो, त्या बाहेरच्या लोकांसाठी सांगतो की ज्यांनी आज सोडून गेलेले आहेत. अहो मुश्किलो में भाग जाना आसान होता है, मुश्किलों में भाग जाना आसान होता है पर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में लेकिन लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है. आओ विचार करने की गोष्ट है, ज्या पवार साहेबांनी आपल्याला एवढा राष्ट्र जो पक्ष उभा करून दिला राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पक्ष, आज त्यांचं वय काय, आज त्यांची परिस्थिती काय, आणि अशा वातावरणात जर का आपण हात सोडून जातो तर कशासाठी या पक्षात. आज विचार करा 10 ते 15 वर्ष साहेबांनी आपल्यासाठी जे काय पालन केली आज आपण त्यांच्या मुलासारखा आहोत. आपण अशा टायमिंगला त्यांना काहीतरी पोच देणं हे आपलं काम आहे. त्यामुळे मला एकच सांगायचंय साहेब, नसंघर्ष न तकलीफ तो क्या मजा आहे जीने में, अरे नसंघर्ष न तकलीफ तो क्या मजा आहे जीने में, और बड़े बड़े तूफान भी थम जाते जब आग लगी हो सीने में, आग लगी हो सीने में. धन्यवाद साहेब. मी एक छोटासा फटाकडा आहे, मला तुम्ही बोलण्याची संधी दिली. काय करायचं आणि आम्ही कायम पडद्याच्या मागासलेले माणसं आम्ही कधी